गुड मॉर्निंग स्टुडंट एस्टरडे वी हॅव स्टार्टेड न्यू चाप्टर चाप्टर नंबर सेवन फ्रॉम शेल्टर टू विलेज सेटलमेंट आणि आपण सेवन पॉईंट वन शेल्टर अँड सेवन पॉईंट टू सिजनल कॅम्प हे दोन पॉईंट आपण बघितलेले होते आणि सिजनल कॅम्पमधला जो फर्दर राहिलेला जो पार्ट आहे तो आपल्याला बघायचा आहे आणि थर्ड नंबरचा जो पॉईंट आहे विलेज सेटलमेंट तो बघायचा आहे द चेंज डाईट पॅटर्न अनेबल द ग्रुप ऑफ होमोसॅपियन्स टू रूम टू रोम टू फेअरवे रिजन तर बदललेल्या आहार पद्धतीमुळे जो बुद्धिमान मानव होता म्हणजे होमोसॅपियन मानव होता त्या बुद्धिमान मानवाचे जे ग्रुप होते ते दूरवरच्या प्रदेशापर्यंत भटकती करू शकतं शकत होते म्हणजे ते इकडून तिकडे काय करत होते भटकंती करत होते दे मूड देअर कॅम्प्स टू डिफरंट प्लेसेस अकॉर्डिंग टू सीजनल चेंजेस आणि बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची जी वस्ती होती ती तात्पुरती वस्ती करून ते तेथे राहत होते बदल म्हणजे जस जसं हवामान बदललं तस तसं बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची तात्पुरती uh, वस्ती करून ते राहत होते देअर देअर दे हार हार्वेस्टेड सिजनल वाईंड ग्रेन्स अँड गॅदर्ड सीजनल फ्रुट्स अँड रूट्स तर त्या त्या हवामानानुसार धान्याची जी कापणी करणे फळे कंदमुळा गोळा करणे ही कामेसुद्धा ते करत होते दे वूड फाइंड आऊट द बेस्ट सीजन फॉर फिशिंग अँड यूज द नॉलेज टू देअर ॲडव्हान्टेज आणि मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील आपल्याला हे जाणून घेऊन त्याचा फायदा काय आणि तो त्याचा फायदा करून कसा घ्यायचा म्हणून ते आ, मासे आपल्याला कोणत्या हंगामात मिळतील याचा त्या तो ते काय करत होते फायदा करून घेत होते बाय ऑब्झर्वेशन त्यांनी निरीक्षण केलं डिस्क डिस्कवर्ड द बेस्ट हंटिंग ग्राउंड्स म्हणजे कोणत्या ठिकाणी आपल्याला अधिक शिकार मिळेल याचे त्यांनी निरीक्षण ते करत होते आणि अशा कारणामुळेच फॉर दिस रिजन दे स्टे इन वन प्लेस फॉर लॉंगर पिरियड दे क्लिअर जंगल्स बाय फेलिंग ट्रीज अँड सेट अप द सीजन सीजनल कॅम्प इन द क्लिअरिंग त्यामुळे अशा कारणामुळे म्हणजे आपल्याला कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात शिकार मिळे मिळेल यासाठी ते निरीक्षण करत होते आणि अशा कारणामुळे ते एका ठिकाणी दीर्घकाळपर्यंत मुक्काम करत होते आणि रानातील झाडांची तोडणी करणे म्हणजे फेलिंग ट्री रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत त्यांनी त्यांचे हंगामी तळ हे पडत असत म्हणजे तिथे ते काय करत होते राहत होते जसं बघा इथे पिक्चर दिलेलं आहे अ अ ऑफ अ सीजनल कॅम्प मिडल स्टोनेज म्हणजे मध्य मध्याश्म युगातील जे हंगामी तळ होते ते अशा प्रकारे ते लोक अशी वस्ती करून ते राहत असायची नंतर नेक्स्ट पॉइंट आहे सेवन पॉइंट थ्री विलेज सेटलमेंट मीन गाँव वसाही द वे ऑफ लाइफ ऑफ वुमन्स इन द न्यू स्टोन एज वॉज कंप्लीटली डिफरेंट फ्रॉम दैट ऑफ हुम्स इन द ओल्ड स्टोन एज एंड द मिडल स्टोन एज तो बह नवाश्मय युगती म्हणजे जे न्यू स्टोन एज आहे त्या नवाश्रमयुगातील माणसाची जी जीवन पद्धती होती ती ओल्ड स्टोन एज आणि मिडल स्टोन एज या काळातील जीवन पद्धतीपेक्षा काय होते पूर्णपणे डिफरंट होती कम्प्लिटली डिफरंट होती ड्युरिंग धिस टाईम सॉरी ड्युरिंग धिस पिरियड वुमन्स बिकेम प्रोड्युसर्स ऑफ फूड ग्रेड आणि या काळात जो मानव होता तो मानव अन्नधान्याचा उत्पादक बनलेला होता प्रोड्युसर बनलेला होता द बिगनिंग ऑफ कल्टिवेशन इज अ कॅरेक्टरस्टिक ऑफ द कल्चर ऑफ द न्यू स्टोन एज आणि शेतीची सुरुवात हे नवाश्म युगातील संस्कृतीचे काय एक कॅरेक्टर्स ठरलेलं होतं कॅरेक्टरस्टिक मीन्स एक वैशिष्ट्य ठरलेलं होतं बघा इथे क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला फर्स्ट व्हॉट इज द कॅरेक्टरस्टिक ऑफ द न्यू स्टोन एज म्हणजे मानव नवाश्मयुगातील संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते आहे तर त्याचं जे आन्सर आहे ते हे आहे आणि हे तुम्हाला नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे द बिगिनिंग ऑफ कल्टिवेशन इज अ कॅरेक्टरस्टिक ऑफ द कल्चर ऑफ द न्यू स्टोन एज क्वेश्चन वन आणि आन्सर क कशाचा आहे क्वश्चन वनमधल्या बीचं हे आन्सर आहे तर हे तुम्हाला काय करायचं आहे इथून अंडरलाईन करायचं आहे आणि ते नोटबुकमध्ये लिहायचं आहे इन द हंटिंग अँड गॅदरिंग वे ऑफ लाइफ इट इज नेसेसरी टू कीप मुविंग ऑल द टाइम आणि परंतु शिकार आणि कंद फळे फळे आणि कंदमुडे जे आहे ते गोळा करण्यासाठी त्यांना सतत फिरावं लागत असे आणि ते सतत फिरत राहणे सुद्धा त्यांना आवश्यक असते परंतु दीर्घकाळातील दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची त्यांना आवश्यकता भासत होती हाऊ एवर ॲग्रीकल्चर मेक इट पॉसिबल टू स्टोअर फूड अँड यूज इट ओवर अ लॉंगर पिरियड हॅन्स देअर इज नो नीड टू कीप मुंग कॉन्स्टंटली आणि दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची त्यांना तजवीज शेतीतून करता येणे शक्य झाल्यामुळे त्यांना म्हणजे फूड स्टोअर करता आलं त्यामुळे या काळात सतत शिकार करण्याची त्यांना गरज राहिली नाही आणि त्यामुळे सतत फिरण्याची सुद्धा त्यांना आवश्यकता राहिलेली नाही मरवर द नॅचरल ऑफ ॲग्रिकल्चर वर्क मेड इट नेसेसरी टू स्टे इन वन प्लेस आणि शिवाय शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणीच राहणे त्यांना आवश्यक झाले आणि ते एका ठिकाणीच राहू लागले दे फॉर पीपल इस्टॅब्लिश परमनंट विलेज सेटलमेंट अँड लिव्ड इन देम जनरेशन आफ्टर जनरेशन आणि त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहतील म्हणे मीन्स विलेज सेटलमेंट उभारून माणसाच्या अनेक uh, ज्या पिढ्या होत्या ज्या जे जनरेशन होतं ते जनरेशन टू जनरेशन म्हणजे अनेक पिढ्यान पिढ्या एके ठिकाणी त्या स्थिरावल्या होत्या इन द नेक्स्ट लेसन वी शॉल रिव्ह्यू द सोशल ऑर्गनायझेशन अँड द कल्चर ऑफ दिस विलेज सेटलमेंट आणि या नवाश्मयुगीन गाव वसाहतीचे म्हणजे विलेज सेटलमेंटचे सामाजिक संघटन आणि त्यांची जी संस्कृती होती म्हणजे सोशल ऑर्गनायझेशन आणि त्यांचं जे कल्चर होतं यांचे विविध जे पहिलू आहे ते आपल्याला नेक्स्ट लेसन किंवा नेक्स्ट जे लेसन आहे त्या लेसनमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि आता काही राहिलेली जी एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन आहे ते आपल्याला बघायचं आहे सो so, फर्स्ट क्वेश्चन मधला जो फ, बी नंबरचा जो क्वेश्चन आहे बी नंबर फर्स्ट क्वेश्चन मधला जो बी आहे व्हॉट इज द कॅरेक्टर्स ऑफ द स्टोनेज हे मी तुम्हाला शिकवता शिकवता सांगितलेलं आहे तर हा नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचे हे आन्सर आहे क्वेश्चन नंबर वन बीचं हे आन्सर आहे ते तुम्हाला फोर टाईम बघा इथे राईट डाऊन करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू गिव रिजन फॉर द फॉलोइंग त्यामधलं काल आपण फर्स्ट घेतलेलं होतं आणि आता सेकंड घ्यायचं आहे होमोसॅपियन्स नीडेड टू स्टे इन वन प्लेस ऑर लॉन्गर पिरियड ऑफ टाइम्स म्हणजे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला याचं रिझन काय तर फर्स्ट रिझन आहे इट वॉज नो लॉंगर नेसेसरी टू वॉन्डर फ्रॉम प्लेस टू प्लेस इन सर्च ऑफ फूड त्यांना म्हणजे आपल्या फूडसाठी एका ठिका प्लेस टू प्लेसमध्ये त्यांना फिरावं लागलं नाही जास्त काळ सेकंड आहे दे मूड देअर कॅम्प्स टू डिफरंट प्लेसेस अकॉर्डिंग टू सीजनल चेंजेस इन क्लायमेट आणि त्यांना हवामानानुसार जे हवामान जे होतं तर त्यांना हवामानानुसार सुरवातीला फिरावं लागत होतं परंतु त्यांना तिथेच सर्व गोष्टी ज्या अव्हेलेबल झाल्या क्लायमेट अवेलेबल झालं तर ते तिथेच राहिले अँड द होमोसॅपियन निडेड टू स्टे इन वन प्लेस ओवर लॉंगर पिरियड ऑफ टाईम आणि त्यामुळेच ते एकाच ठिकाणी मानव जो होता तो एकाच ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला क्वेश्चन नंबर थ्री आहे ऑब्झर्व द रिकन्स्ट्रक्टेड पिक्चर ऑफ अ मिडल स्टोन एज अँड सीजनल कॅम्प अँड अँसर द फॉल सो तर बघा इथे काय दिलेलं आहे की युगीन हंगामी तळाच्या कल्पनाचित्राचे आपल्याला काय करायचं निरीक्षण करून पुढील प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहे तर बघा इथे काही या चित्रामधून आपल्याला काय करायचं आहे ते प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहे तर फर्स्ट जे आहे की डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ द हाऊसेस इन द पिक्चर तर आपल्याला म्हणजे चित्रात घरांची रचना कशी आहे कशा प्रकारची त्याची रचना करण्यात आलेली आहे तर बघा त्याचा आन्सर आहे द रूफ इज इन्क्लिनिंग अँड इज ऑफ त्याचे ग्रास तर त्या घरावर काय होते ग्रास टाकलेले होते त्याचं जे छप्पर होतं घराचं ते कशाचं होतं ग्रासचं होतं सेकंड आहे वॉट मटेरियल आर यूज टू कन्स्ट्रक्ट द हाऊसेस तर चित्रातील जे घरे होते त्या घराच्या बांधणीसाठी त्यांनी कोणकोणते साहित्य वापरलेले आढळते आपल्याला ग्रास अँड वूड हॅव बीन यूज टू कन्स्ट्रक्ट द हाऊसेस तर आपण त्या चित्रामध्ये बघा जे हाऊस आहे त्यामध्ये आपल्याला बघा दिसत आहे उड आणि हे जे ग्रास त्याच्यावर आहे हे ग्रास आणि हे काय आहे लाकूड आहे म्हणजे लाकडाच्या काळ्या आणि हे ग्रास तर हे दोन जे कन्स्ट्रक्ट होते म्हणजे घराच्या कन्स्ट्रक्ट करण्यासाठी हे जे दोन मटेरियल होते त्यांनी यूज केलेले होते सी नंबरचा आहे व्हॉट काइंड ऑफ जॉब्स कुड द पीपल इन द सीजनल कॅम्प हॅव बीन डुईंग म्हणजे हंगामी तडातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात तर कोणते व्यवसाय करत असत ते त्याचे आन्सर आहेत द पीपल ॲट द सीजनल कॅम्प वे आर एंगेज इन फिशिंग फिशिंग मीन्स मासेमारी पण करत होते ऍग्रीकल्चर मीन्स शेतीसुद्धा करत होते हंटिंग मीन्स शिकारसुद्धा करत होते अँड मेकिंग स्मॉल बोट आणि छोट्या छोट्या जे बोट होते ते सुद्धा ते तयार करत होते बघा याच्या या चित्रामध्ये दिसतच आहे तुम्हाला आहे बोट तयार करणे फिशिंग करणे शिकार करणे आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीसुद्धा ते करत होते अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय ते हंगामी तळातील व्यक्ती करीत असावेत तर हा लेसन आपला झालेला आहे आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण ईव्हीअस पार्ट वनचा लेसन आपण स्टार्ट करूया सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट